वडिलोपार्जित जमिनीची अनेकांना वाटणी करून घ्यायची असते किंवा त्या जमिनीवर नाव लावायचे असते, मात्र यासाठी स्टॅम्प ड्युटी तसेच सरकारी नियमांमुळे अनेक जण टाळाटाळ करतात। पुढे जाऊन यामुळेच जमिनी संदर्भात वाद निर्माण होतात। सातबारा उतारावर वारसदारांची नावे लावण्यासाठी किंवा वडिलोपार्जित जमिनीच्या वाटपासाठी दुय्यम निबंधकाच्या कार्यालयाला चक्रा मारण्याची गरज नाही। तहसीलदारांकडे सर्वांच्या सहमतीने अर्ज केल्यास कोणतेही शुल्क न भरता जमिनीचे कायदेशीर वाटप करण्याची जबाबदारी तहसीलदारांची आहे। याकरिता कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही याबाबतचा आदेश पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी काढला आहे। या संदर्भात दैनिक सकाळने वृत्त दिले आहे। मैतांच्या वारसदारांची नावे सातबारा उतारावर लावण्याची तसेच कुटुंबात जमिनीचे वाटप करण्यासाठी एक सोपी पद्धत आहे। महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 85 सर्व वारसदारांची सहमती असेल तर ते जमीन वाटपासाठी अथवा वारसदार म्हणून नोंद लावण्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज सादर करू शकतात। जमीन वाटप संदर्भात तहसीलदार त्या सर्वांना एक नोटीस काढून सर्वांची सहमती असल्याची खात्री करेल आणि जमीन वाटपाचा आदेश काढतील। या आदेशाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही तलाट्यावर आहे। तहसीलदारांच्या आदेशानंतर नव्याने कोणत्याही नोटिसा काढण्याची गरज तलाट्याला नाही, त्यामुळे अधिकाधिक नागरिकांना जमीन वाटपासाठी अथवा वारसदार म्हणून सातबारा उतारावर नाव लावण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 कलम 85 तहसीलदारांकडे अर्ज करावेत याबाबतचे परिपत्रक त्यांनी काढले आहे, असे आवाहनही दळवी यांनी केले आहे। त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी सर्व जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदारांकडे सोपविली आहे।